मातंग समाजामधून निवडणूक लढवण्यासाठी हालचाली सुरू. शिरोळ तालुक्यातील मातंग समाजातील कार्यकर्त्यांची बैठक. शिरोळ विधानसभा मतदारसंघातून मातंग समाजाने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून मजरेवाडी ते आकीवाड दरम्यान असलेल्या पेट्रोल पंपावर मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी रात्री झाली असल्याची माहिती मातंग समाज तालुका सचिव संदीप पिरंगे यांनी दिली आहे. आज मातंग समाजाची दिशा आणि दशा या राजकर्त्यांनी करून ठेवलेली आहे. या ठिकाणी मातंग समाजाला फक्त मताचा वापर या ठिकाणी आजपर्यंत या सत्तेतल्या लोकांनी असून देत किंवा आता उमेदवारी जे अर्ज आता म्हणजे भरणार आहेत जे महाविकास आघाडीचे असतील महाविकासचे असतील या सर्वांना मी एवढं सांगू इच्छितो की मातंग समाजाच्या निर्णायक मतदान या शिरोळ तालुक्यामध्ये आहे. मातंग समाज एखाद्या उमेदवाराला पाडूही शकतो आणि एखाद्या उमेदवाराला निवडूनही आणू शकतो अशी ताकद मातंग समाज या ठिकाणी या शिरोळ तालुक्यामध्ये युवकांची असून दे महिलांची असून दे ज्येष्ठांची असून दे या ठिकाणी ताकद झालेली आहे. या ठिकाणी प्रस्थापिकांना मी एवढं सांगू इच्छितो की मातंग समाजाचा आजपर्यंत जिल्हा परिषद सदस्य नाही आहे. शिरोळ तालुक्यामध्ये पंचायत समिती सदस्य नाही आहे किंवा ग्रामपंचायतच्या कुठल्याही तंटामुक्त अध्यक्ष असून दे किंवा संजय गांधी निराधार योजनेचा सदस्य असून दे या ठिकाणी जाणून बुजून डावलं जातं. दलितामध्ये 3 जाती आहेत त्यामध्ये 2 नंबरचं मताधिक्य या समाजाचं असल्या कारणाने या समाजाला आज सगळ्यात कुणीही विचारात घेतलेलं नाही. आम्ही प्रस्थापितांना एवढाच इशारा देतो की जर मातंग समाजाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून जर आमची उन्नती नाही झाली तर येणारा उमेदवार आम्ही पाडण्याच्या तयारीला लागलो आहे. हा इशारा आम्ही या मातंग समाज संघटनेच्या वतीने देत आहे आणि हा इशारा देण्याच्या मागचा हेतू की एक तर मातंग समाजाचा आम्ही उमेदवार उभा करायचा खंडोबा विलास बोरे का नाही याची बैठक आम्ही 4 दिवसात संपूर्ण शिरोळ तालुक्याची मातंग समाजाची बैठक घेऊन मातंग समाजाचा दौरा काढून आम्ही समाजामध्ये जाऊन या समाजाच्या वेता काय असतील की समाजाचं मत काय आहे कुणाला मतदान करायचं खंडोबा बोरे साहेबांना उमेदवारीसाठी इच्छुकांची मतं आम्ही जाणून घेणार आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधव इथं जमलेले आहे. या ठिकाणी बरेचसे गावचे इथं आलेले आहेत. आमच्या ज्येष्ठांची अजून बैठक होणार आहे. या ठिकाणी ताकळे असतील गौरवाड असतील गोसरवाड असतील जांभळे असतील तेरवाड असतील टाकळेवाडी असतील हेरवाड असतील या ठिकाणी बरेचसे गावचे आम्ही कार्यकर्ते इथं आलेलो आहे. आम्ही संपूर्ण समाजामध्ये जाऊन समाजाची भूमिका मांडणार आहे. समाजाला आम्ही का आम्ही उमेदवार देणार आहे आणि उमेदवार आमचा दिला तर ह्या येणाऱ्या विधानसभेला आमच्या समाजाची ताकद काय आहे आणि समाजाच्या ताकदीमुळे पुढच्या उमेदवाराला महाविकास आघाडीचा असू दे किंवा शिंदे फडणवीस अजितदादांचा गट असू दे आमच्या मताचा काय त्यांच्यावर परिणाम होणार हे दाखवण्यासाठी आम्ही हा एक नियोजन केलेलं आहे आणि आमचं नियोजन सक्सेस होणार एवढंच आम्ही या ठिकाणी बोलतो. ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.